सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठी भारत निवडणूक आयोगाने 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या 2 महिन्यामध्ये मतदार यादीचा पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम लावलेला आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 9 मतदारांनी, जेणेकरून 1 जानेवारी 2019 या तारखेला 18 वर्ष पूर्ण होतात, यांनी नावनोंदणी करून मतदार यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट होईल याबाबत आपापल्या बूथ लेवलवर अर्ज भरणे गरजेचं आहे. तसेच जे काही मयत, दुबार, स्थलांतरित असे मतदार यादीमध्ये नावं आहेत त्यांची नावं कमी करून मतदार यादीचं शुद्धीकरणाचा कार्यक्रम या 2 महिन्यात राबवला जाईल. तसेच जे काही दिव्यांग म्हणजे अपंग मतदार मतदार यादीमध्ये आहेत त्यांची स्वतंत्रपणे यादी करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं काम भारत निवडणूक आयोगाच्या ह्याच्यामध्ये आहे. तर जे काही मतदान केंद्राची पुनर्रचना केलेली आहे त्याच्यामध्ये राहुरी तालुक्यामधील टोटल मतदान केंद्राची संख्या 245 होती, त्याच्यामध्ये वाढून 11 वाढलेले आहेत, 256 मतदान केंद्राची एकूण संख्या झालेली आहे. ही जी काही संख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये जी काही मतदारांची संख्या वाढली, एका मतदान केंद्रावर 1200 मतदार जास्तीत जास्त त्याच्यावर गेले तर जे मतदान प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होईल, त्यामुळे मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या 11 मतदान केंद्रांची ज्यादा निर्मिती झालेली आहे. तर हे सर्वांना मतदान यादीमध्ये नाव नोंदण्याच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून मतदान यादी आपली कशी सुसूत्र पद्धतीने होईल याबाबत सर्वांना मी आवाहन करत आहे. तसेच मतदान प्रक्रियेची पूर्ण माहिती सर्व नागरिकांना कळण्यासाठी स्वीप या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राहुरी तालुक्यामध्ये घेतले जात आहेत. त्याच्यामध्ये जे गणेशोत्सव मंडळ आहेत, मोहरम आहेत, सार्वजनिक ठिकाणी एसटी महामंडळाच्या एसटी स्टँड किंवा ज्या ठिकाणी बँक, गॅसचे वितरण, अशा ठिकाणी जास्तीत जास्त मतदारांनी नावनोंदणी करून लोकशाही या बळकट करण्यासाठी या प्रणालीमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जे काही महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी साक्षरता क्लब निवडणुकीसाठी नियुक्त केलेलं आहे आणि नवीन हो घातलेल्या मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार EVM मशीनसोबत VPAT हे मशीन त्याला अटॅच करणार आहे, जेणेकरून केलेल्या मतदानाची जी काही स्थळ प्रत आहे ती त्या मशीनमध्ये राहणार आहे आणि ते सर्व UVMला जोडून येणारं इलेक्शन आहे ते घेण्याचा संकल्प भारत निवडणुकीचा आहे. त्यानुसार त्याची फर्स्ट लेवल चेकिंग नगर जिल्ह्याची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालू आहे आणि त्यामुळेच मतदान केंद्राचं सूत्रीकरण करणं गरजेचं झालं होतं.